वेलकम फ्रेंड्स, एमपीएससी ऐकूमतमा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, पोलीस भरतीच्या वेळी एक्झाम देतो आपण, त्याच्यामध्ये जी के नावाचा पार्ट असतो ते आपण सोप्या शब्दामध्ये सामान्य ज्ञान म्हणतो. त्याच्यामध्ये हिस्ट्री एक सब्जेक्ट दिलेला आहे. त्याच्यामध्ये तर हिस्ट्रीमध्ये आपण मॉडर्न हिस्ट्रीमधला एक टॉपिक गव्हर्नर जनरल आणि व्हाईसराय यांच्याबद्दलचे जे महत्त्वपूर्ण घटना आहेत यावर एक क्वेश्चन तर विचारला जातो. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्नर जनरल आणि व्हाईसराय यांच्या काळातील महत्त्वाच्या घटना आज घेणार आहोत. त्यापैकी पहिले वॉरन हेस्टिंग, तुम्ही सर्वांना ऐकून असाल, तर कलेक्टर पदाची नेमणूक यांनी केली होती. नंतर लॉर्ड कॉर्नवालिस, यावर आपण सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवला आहे. यांनी कायमधारा पद्धत आणली होती, मुलकी नोकरशाहीची पद्धत आणली होती. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यावाईज त्यांनी एक दरोगा, सोप्या शब्दामध्ये एक पोलीस स्टेशन, त्यावर दरोगा ठेवला होता. हे महत्त्वपूर्ण सोयी त्यांनी केल्या होत्या. त्यानंतर कॉर्नवालिस कोर्टसुद्धा लॉर्ड कॉर्नवालिसनीच आणला होता. त्यानंतर लॉर्ड वेलसली, तुम्ही पाहिलं असून त्यांना ती फौजेची स्थापना ही कशी झाली 1798 मध्ये. नंतर कोलकाता येथे फोर्ट विलियम महाविद्यालयाची स्थापनासुद्धा याच्याच काळामध्ये झाली. फोर्ट विलियम या ठिकाणी भारतीय लोकांना प्रशिक्षणासाठी ते महाविद्यालय तयार केलं गेलं होतं. ओके, त्यानंतर चौथं लॉर्ड विलियम बेटिंग यांनी 1829 मध्ये सतीबंदी कायदा आणला. राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नाने ते 1829 मध्ये सतीबंदीचा कायदा आणला आणि भारतातील पहिले काय झाले, गव्हर्नर जनरल आहे. सुरुवातीला बंगालचे गव्हर्नर जनरल होते, त्यानंतर भारताच्या गव्हर्नर जनरल म्हणून मानवण्याचा कोणाला भेटला, तर लॉर्ड विलियम बेटिंगला भेटला. त्यानंतर भारतीय किंवा भारतीयांना इंग्रजी शिक्षणात देण्याचा धोरणाचा अवलंब त्यांनी केला आहे. त्यानंतर लॉर्ड आर्डिक्स पाहिला, सरकारी किंवा रविवारी सरकारी कार्याला सुट्टी देण्याची पद्धत सुरू केली. याच्या काळामध्ये पहिले इंग्रज शीख युद्ध झाले, महत्त्वपूर्ण घटना. यापैकी महत्त्वाचं म्हणजे लॉर्ड विलियम बेटिंगवर क्वेश्चन हमखास विचारला जातो, कॉर्नवालिसवर तर फिक्स विचारला जातो. राज्यसेवा असो, UPSC असो किंवा पोलीस भरती असो, याच्यावर हमखास एक क्वेश्चन विचारला जातो. त्यापैकी म्हणजे कायमधारा पद्धत कोणी आणली, मुलकी नोकरशाही निर्मिती. ओके, पोलीस प्रशासनजनक कोणाला म्हणलं होतं हा एक क्वेश्चन विचारणं शक्यता याच्यामध्ये दिलं नाही, तर पोलीस प्रशासनजनक लॉर्ड कॉर्नवालिसलाच म्हणलं होतं हे क्वेश्चन विचारणं शक्यता आहे. लॉर्ड विलसली, तुम्हाला सर्व माहिती, तैनाती पोच संकल्पना प्रथम वापरली आणि याच्या काळामध्ये बराचसा प्रदेश इंग्रजांच्या आधिपत्याखाली आला. ओके, विचारणं शक्यता आहे. कधी तैनाती पोचीचा अवलंब सुरू केला, 1798 मध्ये, आणि 1798 लॉर्ड विलसली भारतात आला. त्यानंतर पुढचा गव्हर्नर जनरल लॉर्ड डलाउसी, तर हा सर्वात कमी वयाचा गव्हर्नर जनरल होता. त्याच्या काळामध्ये म्हणजे संस्थाने खालचाकरण धोरण राबवलं होतं. त्यानंतर दत्तक वारसा हक्क नामंजूर हा कायदा स्वतःनीच आणला होता. मुंबई ते ठाणे रेल्वे सुरू याच्याच काळामध्ये झाली, 1853 मध्ये. पोस्ट आणि तार खाते, टेलिग्राम लाईन याच्याच काळामध्ये सुरू झाली. सार्वजनिक बांधकाम खाते, त्याला PWD म्हणतो आपण, ती सुद्धा याच्याच काळामध्ये सुरू झाली. त्यानंतर पुरातत्व विभागाची स्थापना, ओके, आर्कोलॉजिकल डिपार्टमेंट याच्याच काळामध्ये सुरू झालं किंवा स्थापना झाली. 1856 मध्ये विधवा पुनर्व कायदा याच्याच काळामध्ये आला. लॉर्ड डलाउसीवर क्वेश्चन विचारण्याचे कोणत्या घटकावर शक्यता आहे, तर संस्थाने खालचाकरण धोरण. नंतर दत्तक वारसा नामंजूर हक्क, ते सुद्धा कायद्याच्याच काळामध्ये आला होता. नंतर मुंबई ते ठाणे सर्वांना माहिती आहे, आणि याच्याच काळामध्ये उडसा खलिता सुद्धा आला होता. म्हणून याला काय म्हणलं जातं, आधुनिक भारताचा निर्माता म्हणलं जातं. आणि सर्वात कमी वयाचा गव्हर्नर जनरल होता भारताचा, सर्वात कमी वयाचा गव्हर्नर जनरल, कारण 1833 नंतर बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल झाला. त्यानंतर लॉर्ड कॅनिंग भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय ठरला. 1857चा उठाव म्हणून यांनीच काढला होता. IPCCची निर्मिती म्हणजे 1860 मध्ये यांनी याच्याच काळामध्ये झाली होती. ह्या ठिकाणी समजून घ्या, 1800 लॉर्ड डल हाऊसीनंतर तुम्ही पाहिलं असून त्याच्या काळ याच्यातच 1858चा उठाव झाला होता. लॉर्ड कॅनिंग नुकताच आला होता त्यावेळी, पण जी पार्श्वभूमी होती ती कोण निर्माण केली होती, लॉर्ड डल हाऊसीने केली होती. आणि हा शेवटचा गव्हर्नर जनरल ठरला होता भारताचा, त्यानंतर पहिला व्हाईसरॉय निर्माण झाला, कारण आता ब्रिटिश राजाच्या अंतर्गत हे पद आलं होतं. 1857चा उठाव यांनीच म्हणून काढला. त्यानंतर IPC 1860ची निर्मिती याच्याच काळामध्ये झाली. उच्च न्यायालयांची निर्मिती, जसं की मुंबई मद्रास कोलकाता इथे विद्यापीठाची स्थापना झाली होती. ओके, उच्च न्यायालयाची निर्मिती याच्याच काळामध्ये झाली. कोणते उच्च, अलाहाबाद उच्च न्यायालयाची. त्यानंतर खालसा धोरण रद्द यांनी केलं होतं. ओके, जे लॉर्ड डलाउसीने सुरू केलं होतं. पुन्हा एकदा ऐका, या ठिकाणी उच्च न्यायालयाची निर्मिती, मुंबई मद्रास कोलकाता इथे विद्यापीठाची स्थापना, आणि जे खालसाकरण धोरण होतं, संस्थान खालसाकरण, तर ते धोरण यांनी रद्द केलं होतं. त्यानंतर लॉर्ड मेओ राणीचा मुलगा होता. नंतर भारताची पहिली जनगणना यांनी सुरू केली होती. आर्थिक विकेंद्रीकरण जनक यालाच म्हणलं जातं. शेरगिल नावाच्या एका पाठाने अंदमान निकोबार या ठिकाणी या बेटावर लॉर्ड मेओची हत्या त्यांनी केली होती. लॉर्ड मेओ असं फिरत असताना एका पाठाने हत्या केली, त्याचं नाव होतं शेरगिल. त्यानंतर लॉर्ड लिटन राणी व्हिक्टोरियास भारताची साम्राज्य केसरी हिंद ही पदवी दिली होती. नंतर लॉर्ड रिपन याच्याबद्दलची माहिती पाहू. लॉर्ड लिटनबद्दल आजूक आहे की याला जी राणी होती तिला केसरी हिंदची पदवी दिली होती. देशी वृत्तपत्र कायदा आहे वर्णकुल परिषद ॲक्ट लिटननीच आणला होता, आणि तो बंद कोणी केला होता, रिपनने केला होता. त्यानंतर भारतीय शस्त्र कायदा यांनीच तयार केला होता किंवा हा कायदा आणला होता. लॉर्ड रिपन सॉफ्ट होता लोकांच्या प्रती, यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत जनक म्हणला होता. शिक्षणासंबंधी हंटर आयोग याच्याच काळामध्ये आला होता 1882ला. त्यानंतर प्रथम फॅक्टरी कायदा याच्याच काळात आला होता. इल्बर्ट बिल मांडलं होतं
आणि यांनी काय केलं होतं, हे जे वर्णमाल प्रेस ॲक्ट आला होता हा याच्या काळामध्ये त्यांनी बंद केला होता किंवा रद्द केला. नंतर भारतीय न्यायाधीशात युरोपीय दोष व्यक्ती असतात त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटले चालवण्याचा सुद्धा अधिकार लॉर्ड ड्रिपनने दिला होता. त्यानंतर पुढचा व्हॉईसरॉय लॉर्ड डफरिन, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना याच्याच काळामध्ये झाली होती, लोकशाही आयोगाची स्थापनासुद्धा याच्याच काळामध्ये झाली होती. नंतर लॉर्ड एल्गिन दुसरा, याच्या काळात ते कमिशन रॅड याची हत्या झाली होती जी चापीकरमधूनही केली होती. कोणाच्या काळात झाली? लॉर्ड एल्गिन दुसऱ्याच्या काळामध्ये. लॉर्ड कर्जन, भारतीय चलन कायदा याच्याच काळात आला होता. प्राचीन स्मारक संरक्षण कायदा याच्याच काळामध्ये आला होता. 1904 पहिला सहकारी कायदा याच्याच काळामध्ये आला होता. पण ऐकताय का, 1904 पहिला सहकार कायदा, सहकारी नाही तर सहकार कायदा याच्याच काळात आला होता. भारतीय विद्यापीठ कायदा याच्याच काळात आला. बंगालची पाणी याच्याच काळामध्ये झाली. लोकमान्य टिळकांनी कर्जनची तुलना औरंगजेबशी केली होती आणि याच्याच काळामध्ये तुम्ही पहिला सण मुस्लिम लीगची स्थापनासुद्धा लॉर्ड कर्जनच्याच काळामध्ये झाली. त्यानंतर 14 लॉर्ड हार्डिक्स दुसरा, 1911 बंगालची फाळणी त्यांनी रद्द केली. भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे स्थानांतरित केलं होतं आणि त्याचं कामकाम जे आपण म्हणतो ना जे संसद भवन आहे जुनी, आता तुम्ही पाहिलं असेल नवीन संसद भवनचं काम चाललेलं आहे. पण जी जुनी संसद भवन आहे त्याचं कामकाज 1921 सुरू झालं होतं, 1927 ते कम्प्लीट झालं होतं. त्यानंतर 15 लॉर्ड चेम्सफोर्ड, प्रांतामध्ये द्विदल पद्धत सुरू केली होती आणि जालियावाला बाग हत्याकांड याच्याच काळामध्ये झाला होता. त्यानंतर लॉर्ड आयर्विन, ओके, जालियावाला बाग हत्याकांडासाठी जी चौकशी समिती त्याच्यामध्ये हंटर कमिशनसुद्धा एक होता आणि काँग्रेस कमिटीसुद्धा होती. लॉर्ड आयर्विन बघा, सायमन कमिशन भारतात आगमन, नंतर पहिली गोलमेज परिषद याच्याच काळात सुरू झाली होती. 1919 जो बाल प्रतिबंध कायदा आहे शारदा ॲक्ट तर याच्याच काळामध्ये आला होता. नंतर लॉर्ड विलिंग्टन, दुसरी व तिसरी गोलमेज परिषद याच्याच काळामध्ये झाली होती. नंतर लॉर्ड लिन लिदगो, 1937 प्रांतिक निवडणूक याच्या काळात झाल्या होत्या. भारत छोडो चळवळ याच्याच काळामध्ये सुरू झालं होतं. आणि शेवटचा गव्हर्नर जनरल कोणता होता? लॉर्ड माऊंटबॅटन. ओके, तर बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल होण्याचा मान वॉरन हेस्टिंगला भेटला होता. नंतर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होण्याचं काम विल्यम बेटिंगला भेटला होता. पुन्हा एकदा घ्या, या ठिकाणी समजून घ्या, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल ओके वॉरन हेस्टिंग, नंतर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल विल्यम बेटिंगला भेटला होता हे लक्षात ठेवा. आणि कॅनिंगला कोणता भेटला होता? व्हॉईसरॉय होण्याचा मान भेटला होता. तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.